झामला व्हायचं का तुमच्या कॉलेजचा? आदेश दाखव, आदेश दाखव. कुठले आदेश झालेले? चल दाखव आदेश, कर तुझं कम्प्युटर ओपन. कुठला आदेश आहे तुझ्याकडे? आमदारांचे फोन घ्यायचे नाहीत. काय मग ते सांगत होते तुला? म्हणून काय झालं? यांचं कामच होतं ना, त्यासाठी फोन करत होतं ना. मग गर्दी पण नव्हते त्यावेळेस. चार दिवस आपण, अरे गर्दी असू दे का काही असू द्या, चार दिवस. आदेश दाखव तुम्हाला, कुठला आदेश येतात? इन्शुरन्स नाही कोण कापले? दादा करतो पण आम्हाला आता आदेश आले की सगळ्यांच्या कधी बसलं करताय? काय अडला काय तुझा? नागपूर. कुठला आहे तू? नागपूरचा. राहायचं असेल नाही तर नीट राहायचं बाबा, समजलं का? इथं तुला पगार तुझी बँक ही शेतकऱ्यांची कामं करण्यासाठी देते. कुठे होल्ड लागत नाही. एडलीची बैठक घेतली त्या ठिकाणी, विनाकारण खोटं बोलायचं नाही. दिशाभूल करायची नाही शेतकऱ्यांची. अभिनव चंद्रा बोललो का? पगार चुकीचं बोलायचं नाही. फटके खाऊन सरळ करावं लागेल. मग जास्त शिल्लक पुरा नाही करायचा. तुझा झोनल ऑफिसर त्या ठिकाणी स्पष्टपणे आम्हाला सांगतोय असे कुठले होल्ड लावलेले नाहीये. त्याच्यामुळे उगाच शिल्लकच्या इथे त्या ठिकाणी जीआर दाखवायचे नाही. मग फटके करून सरळ करू तुला. आमदारांचे फोन घ्यायचे नाहीत असे आदेश आलेले. कुठून आले ते तुझ्याकडे आदेश? दाखवा बरं. ते जे जनरल अकाउंट असतात मॅम आणि जे एनपी अकाउंट असतात त्याच्यामध्ये एकच डिफरन्स असते की जनरल. ते याच्यावरती बोल तू. आदेश कुठला आला? तू सांगितलं मला आदेश आलेला आहे आम्हाला पॉलिटिकल फोनने घ्यायचे. हो दाखव आदेश. फटके देऊन सरळ करेल इथं. आता सांगते तुला शिल्लकपणाने करायचा. राहायचं असेल तर नीट कामं करायचे. सरळ माफी मागतो इथं या ठिकाणी. माफी माग या ठिकाणी. तू मान्य करणार किंवा माझी मी मान्य करतो माफी माझी चूक झाली म्हणून. याच्यानंतर कुठल्याही योजनेचे जे पैसे येतात शेतकऱ्यांचे अजिबात होल्ड लावायचा नाही. डीएनए मराठीच्या बातम्या पाहण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमचा चॅनल डीएनए मराठी लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आपण बदला, जग बदलेल. धन्यवाद.